रखडलेल्या मुंबई गोवा महामार्गासाठी मनसे आता पदयात्रा काढणार आहे. 23 ते 30 ऑगस्ट दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर मनसे अमित ठाकरेंच्या नेतृत्वात ही पदयात्रा काढणार आहे. मोठ्या संख्येने मनसे कार्यकर्ते या पदयात्रेत सहभागी होणार आहेत. या पदयात्रेच्या माध्यमातून मुंबई गोवा महामार्गाची दूरवस्था जनता आणि सरकार समोर मांडली जाईल. महामार्गाबाबत पनवेल इथे मेळावा झाल्यानंतर मनसेकडून महामार्गावर 3 ठिकाणी तोडफोड करण्यात आलेली होती. आता त्यानंतर मनसेनं पदयात्रेचं हत्यार उपसले. 3 टप्प्यात ही यात्रा असेल. पहिले 2 टप्पे चालत असतील. 3र्या टप्प्यात गाव जनजागृती अभियान राबवलं जाईल. तर टोल तोडफोडीनंतर आता मनसे पदयात्रा काढणार आहे मुंबई गोवा हायवेच्या समस्येकडे लक्ष वेधण्यासाठी. भंडाऱ्याची उधळण म्हणजे